तो आम्हीच जातोय फक्त बाबा, तू कुठे आधीच जागा नाही गाडी. बस लवकर टाइमपास करू नका, चला. चला दोन जण गेले. चल बस बस लवकर बस. भावेश पण आहे अजून. गाडीची पासिंग किती आहे गणपतीसाठी? जसे एसटी मध्ये कोंबून बसत तसे बसल्यात. डेंजर. चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल, वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर गाईस आम्ही आज जातोय मोर बघायला. कुठे जातोय आपण? ते नाव काय? लांडोराच्या बायकोकडे. गजब बेज्जती है. ये नाही रे, रागेचं नाव काय? ते सरगाव कणकवली. आम्ही बाबा थांब जरा, आठवतोय अंधेरवाडी. अरे एवढा डिटेल सांगायचं आपण नंतर सांगू. असरोंडी, असरोंडी, असरोंडीला जातोय कणकवली वरून एक 5-10 किलोमीटर वर. आमरण मधून आम्ही निघालो, आमरण मधून. तर आमरण मधून 15-20 मिनिटावरती आम्ही तिथे. आमरणचा फेमस एक तुम्ही तर चेहरे बघितले असणार युट्यूबवर, तुम्ही ह्याच्यात मोबाईल वरती बघितले. त्यानंतर माझे भाऊ आहेत आणि दोन आमचे हेल्पर, क्लीनर, ड्रायव्हर. ड्रायव्हर असं काही नाही, भाऊच आहेत. आणि मागे चिल्लर पार्टी आहे. हाय करा. चिल्लर पार्टी थोडी आहे, चिल्लर पार्टी नाही. हा मोठो अरे तू काय करतोय? जागा नाही म्हणून मागे टाकलेली. स्वप्नील, ए स्वप्नील, वर्तन लाव. थांब रे, गरम होता, एसी चालू राहू दे. तर गाइस 5 मिनिटं झाला मी इथे थांबलो आहे. पुढे एक समोर रग अडकलेला आहे, तो रुपलाय मातीत. रोड खूप छोटा दिसले तर मंदार गेलाय पुढे बघायला. ए वायपर मार जरा, मंदार कुठे राहिला बघ. ट्रक निघाला की नाही तिथला रे? निघाला. कुठे निघाला? एकच हे दोन ट्रक तोच अडकलेला. न्यूज अपडेट जरा. ट्रक अडक गाडी आणि आमचा मंदार. आता वायपर मार, मंदार आमचा गाईड करतोय पुढे जाऊन. तो बघा, म्हणजे असा कोणतरी मनुष्य पाहिजे की जो असं अशा प्रसंगी जो बरोबर हेल्प करेल. हे बाबा इथे झाड आहेत, त्याला बोल पुढे जायला. आगे जाव, आगे. आम्ही उतरतो, थांब थांब. आपल्या गावचे आतले रोड असेच छोटे असतात, तर अशी कोणती मोठी हेवी गाडी आली तर पास करताना मग प्रॉब्लेम होऊन जातो. आणि आपली गाडी पण नवीनच आहे, आताच घेतली आहे, तर बोललो स्क्रॅच नको साईडची झाडी वगैरे घासून. आगे 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 नाही बोलू. इथे मार, इथे मार, सरळ कर, सरळ कर. बस हा फायनली गाडी निघाली. हे बघा ह्या टनला ट्रक अडकलेला. हे आपण चालत जायचं काय? चालत जाऊया. हे बघा खरं जातात तिकडे पुढे. थांबा सांग त्यांना. थांब, आम्हाला टाकून जात आहेत वरती. सांग ना तू पण. हा काय म्हणतोय, एवढी मोठी नवीन गाडी घेऊन, आता नवीन घेतली ना गाडी, तर वजन घेऊन जात नाही, वर चढत नाही. आम्हाला उतरायला लागलं बोलतो. वरती चढायचं लागतं असं काय नाही गाईज. आम्ही बरोबर जातो, तो ट्रक अडकलेला म्हणून आम्हाला उतरायला लागला. डायरेक्शन दाखवायला पहिला बघितलं ना व्हिडिओच्या आधी. ते दाखवणार तुम्हाला दिसेलच पहिलं. हा मुगडा कुठून? आता बाहेरून मुगडा मागत होतो ना. मुगडा कशाला मागू? गुडा बोललो. गुडा मस्त जोक मारार या हा सगळ्या हलकट हा. किती बघलो आम्ही. अरे तो ड्रायव्हर बरोबर नाही रे, चढत नाही प्रश्न नाही. ड्रायव्हर जरा तो आता येताना मी चालवतो बघ. हा ते जोर नको देऊ. मंदार आता मोर आपल्याला दिसणार की नाही तिकडे? मोर 100% दिसणार. आजी काय कौतुक आहे? आजी खूप भारी आहे. तिकडे आजी आहे. थांब जरा, ज्यांच्याजवळ मोर आहे, ज्यांच्याजवळ म्हणजे ज्यांनी पाळला येतो ना, आधी पाळला येतो. तर ती जी आजी आहे ती त्या मोरासोबत बोलते, म्हणजे त्याला हाक मारायची असेल. आणि मी लास्ट टाइम पण गेलो याच्यावर बघायला, तिने हाक मारल्या मार लगेच तो रिप्लाय देतो. लगेच रिप्लाय डायरेक्ट टायपिंग सुरू. पण ती ते ओरडतात ना आजी, जसे आवाज देतात. बघा तुम्ही रिप्लाय देतो, लगेच रिप्लाय देतो. आता तो तेव्हा मी लास्ट टाइम गेलो काळू झाला, मग तो झाडावर जाऊन बसलेला खाली. व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल चॅनेलवर लागेल, तो
डिस्क्रिप्शन मध्ये माझा जरा युट्यूब चॅनल आहे आणि किती 2-4 लाख सबस्क्रायबर 200 होतील आता महिनाभरात. आता तर एकदम तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांमुळे. बाकी तुमचं काय असं काय, हे आमचे सिव्हिल इंजिनियर आहेत मुंबईला, काय कोणाला बांधकाम करायचं असेल ते नक्की सांगा. आणि हे आमचे एअरपोर्टला आहे. कोणती गाडी गाडी कोणती उडवते सांग. प्रमोशनचे काय इथे प्रमोशन चालू काय नाही, इथे माझी आता सुरुवात असा रे. प्रमोशन काय कुठे कुठे बघितलेला मोर? मोर कुठे बघितलेला? जाऊ दे आपल्या रस्त्याला. एवढा सांगून मोर नाही जायला सगळे व्हिडिओ डिलीट करू दे सगळे. बोल जरा परत. तू बोल, तू भारी तेच त्यालाच बोलते. हाय गाइस, तू भारी बोलतो, बोल जरा. बोल बोल डिग्री कॅमेरा. तो कॅमेरा आहे कुठे? कॅमेरा वर लावलाय, इथे इथे वर आहे. वर लावलाय काटिया मागचो मागचो. ते बघ ते तिकडे इतना राईट मारल्यावर पुढे डायरेक्ट त्यांचं घर आहे. चल राईट घे राईट घे राईट घे थोडी बस बस. तर व्यास आम्ही पोहोचलोय मोरा जवळ. आणि आता आजी फक्त घाबरायला नको तिकडे गेल्यावर. एवढी लोकांनी एवढी जण आलं आमचं ठीक आहे रे. यायला मुलाला बघायला नको. फुल अतरंग जोशात आहे. जोशात म्हणजे फुल जोशात आहे. मोर दिसणार नाही. मोर जर बाबा जर उडाला तुमच्या आरडा ओरडीने जर मोर उडाला. हा ओरडायचं नाही आणि भांडायचं नाही अजिबात. मोर राहणार नाही जागेवर. या घर मोरवाल्या घराकडे गेलो. जरा उघड ओरडू नका. तो कुत्राला आवाज करतो. एकच इकडे कंटाळा आहे कुत्र्याचा. तो बघ चालू झाला. कुत्रा जे नुसतं इथे किलेशच आहे. आजी आणि झोपली असणार रे. आता झोपली हा कुत्रा लय ओरडतो. लय म्हणजे लय. चल आरामात अयान गाडी बघ तिकडे. चप्पल घाल. चप्पल कुठे पायातली? ए काय झाला मोराचा? हाय. तर एका सपोर्ट करायचे. ओ एम गॉड. आजी आजीला बोलून आजी येते. मोर नाही बोलतायत. सो गाईज मोर नाही इथे. आम्हाला आता समजलं इथे आल्यावर आमचा सगळ्यांचा पचका झालेला आहे. काय मग मोराचं काय? घाबरे थांब थांब धाव नको. The next day. Oh my god. लांब रा. हा बघा मोर. शेंगदाणे खायला दिलेत ना?
पोट भरलं त्याचं. थांब ना जरा, तू पळवतोयस तू त्याला. त्यांच्या खड्यात जाणार तो ओंकार. ये शेंगदाणे भरूया. तर ते मोरचे ते आम्ही मागून जातोय, त्यांना हे खायला देतो त्याला. ये ये महाग गेलो का शेंगदाणे. फरसाण पण खाता? हो, फरसाण, शेंगदाणे, काबुली चणे. मंदार हा कलवतोय. हे रील बनवत राहिले ना, हे कुठे रील? काय रील बनवत राहिला तुम्ही तिकडे? ते आता अनिल रेडी झालाय. रेडी दोन शेंगदाणे, फक्त दोन शेंगदाणे घेऊन फक्त यार मोराला तो थांबते. फरसाण आणतायत आमच्या आमच्या हातात नाही खाऊचो. असो खाऊ का? तुम्ही बुजवला सगळे पुढे पुढे जातात. हा सगळ्यांनी मागे थांबा, एक एक जण जाऊया. थांबत जाणार श्री मागे थांबतो आता. ए बोलले थांबायला, एकदम तू थांब आता मागे, मी भरून येतो, मग तू ये पुढे. ते बोलले सगळेजण बुजवतात त्याला. तुम्ही तू जर थांब म्हणजे माझा पहिला नंबर. मी पोट भरलाय त्याचं आता. हे बघ स्वतः खातायत फरसाण. आणलाय कोणाला? काय पिसारा फुलत नाही मोर? मोर पिसारा फुलवत होता पण आता फुलवत नाही. फुलवतोय फुलवतोय बघ. कसलं करतोय बघ स्प्रेड पूर्ण. त्यात दिसत नाही कॅमेरा तेवढं क्लिअर. वर आहे ना तो. चला घर जाय, घरी जायची वेळ झाली त्याची. बाय. तर फायनली सनसेट होत आला आहे. आणि कालचा जसं तुम्हाला मी बोललो, काल आम्ही असरुंडीला गेलेलो आणि तिथे जाऊन आम्हाला मोर दिसला नाही. कारण की आजी, तिथे जी आजी आहे मेन, तुम्हाला जी आजीचा बोललो की जी हाक मारते तो लगेच रिप्लाय देतो, ती आजीच तिथे नव्हती. मग तिकडनं आम्ही इथे नरडवेला आलेलो. कोणती वाडी होती? नरडवे, पिंपळवाडी. पिंपळवाडी. तर हे नरडवेमध्ये पिंपळवाडीमध्ये काल पण आलो, तेव्हा पण मोर तिथे, म्हणजे आम्ही खूप वाट बघितली, तो इथेच असतो. आणि तो त्यानंतर आमी निघाल्यानंतर तो आला. त्याने मेसेज केला मुलाने की मोर आलेला करून. तर म्हणून बोललो तो हा ब्लॉग कम्प्लीट करायचा म्हणून आम्ही परत आज आलो इथे. काय 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 मस्त सनसेट होतोय. झालं, चला थँक्यू सर्वांनी. ह्यांनी वाडी चालवणे तर खूप कालपासून आपल्याला हेल्प केलं. तूच तू आमचाच आहे. चला चला. तर फ्रेंड्स फायनली तो व्हिडिओ काढता आला मोराचा. आम्ही खूप प्रयत्नानंतर गेलो. मी जरा बसतो इथे खाली, पडलो तर जरा वाचवा रे. मस्त ब्रिज आहे इथे नदी किनारे. आम्ही थांबलो आहे तिकडनं मोर बघून निघालो. आणि तर कालचा जो सीन झाला, काल आम्ही मोबाईल
माझा फोनची स्टोरेज फुल झाली तर त्याचा फोन घेतलेला आणि इथून डायरेक्ट खाली तुम्हाला बोलते मोबाईल नीट पकड करून. तर काल आम्ही जिथे गेलेलो, काल आम्ही असुरोंडीला गेलेलो. असुरोंडी काय आहे, मुंबई गोवा हायवेवरूनच आहे आणि ते पण खूप आतमध्ये, तिथून कणकवलीच्या इथून अलीकडे ओसरगावच्या इथून आतमध्ये जायचं आहे. तर तिथे पण आम्ही गेल्यानंतर आम्हाला मोर इथे बघता आला नाही. आजी तिथे जी मेन आजी जी आहे आमची ओळखीची होती, जी लास्ट टाईम मी गेलो पण मी तेव्हा व्हिडिओ नाही केलेली, त्याच्याबरोबर गेलो मंदारसोबत. तर तिथला जो मोर आहे तो तिथे मोर थोड्याने येईल म्हणालेले, पण ती आजी ओळखीची होती, ती नव्हती तिथे. तर आम्ही म्हटलं चल ठीक आहे. दुसरी जे नरडवे आहे इथे पण एक आमचे रिलेटिव्ह राहतात, त्यांच्या इथे पण मोर असतो. तर आम्ही इथे आलो काल. इथे आल्यानंतर तो नेमका त्याच टाईमला पूर्ण वेळ तिथेच मोर असतो, पण आम्हाला पूर्ण वेळ कुठे दिसला नाही, वर वाडीतसुद्धा दिसला नाही. तर मग आम्ही खूप वेळा वाट बघितली, आम्ही एक दीड तास इथे थांबून होतो, वाट बघतो, एक दोन घरात वाडीत फिरलो. आणि इथल्या माणसांनी पण खूप आम्हाला हेल्प केली, ह्यांना त्यांना फोन लावून ते विचारत होते की मोर आला आहे का बघा इकडे तिकडे. तर तेच मत काल आम्ही वाट बघून निघालो. घरी पोचल्यावर इथे जो एक मुलगा होता त्याने त्या मंदारला मेसेज केला की तुम्ही गेल्यानंतर मोर आलेला तिथे. मग आम्ही म्हणालो बापरे, एवढं गेलो थांबलो आणि मोर आला नाही. म्हणजे त्याचा टायमिंग होता या फिर आम्हाला बोलतात ना बघायला नाही भेटला तरी ठीक आहे. मेन एवढा सगळा व्हिडिओ शूट केला आणि मेन एंड करताना मग मोर नव्हता, तर आम्ही बोललो नेक्स्ट डे परत जायचं. मग आज आम्ही जायला निघालो आणि थोडं लेट झालं, आमच्या घरी माळ होता आज. तर ते केल्यानंतर आम्ही 5:55 वाटतं बहुतेक आमरडवरून निघालो. आमरडवरून निघून जेव्हा आम्ही इथे, तर तिथून आम्ही निघून नरडेवेला आलो. आणि नरडेवेला येऊन इथे मोर म्हणजे एंट्री केल्या गेल्याच मोर तिथे समोर होता. जसं तुम्हाला मी बघितलं, तुम्ही नाही तर शॉक असणार की कालच्या व्हिडिओमध्ये कपडे वेगळे होते. काल आम्ही म्हणजे गाडी घेऊन पण गेलो आणि सगळे जे चिल्लर बच्चा पार्टी पण होते, मग आज त्यांना कोणालाच घेऊन गेलो नाही. कारण की तो ॲक्च्युली मोर आज थोडा घाबरला लास्टला. आधी तो होता जवळच, शेंगदाणे वगैरे पण त्यांनी खाल्ले. आणि जसं त्या गाववाले बोलत होते आम्ही लेट आलो, मग त्याने ऑलरेडी खूप खाल्लेलं, त्याचं पोट पण भरलेलं होतं. तर आता आम्ही तिथे गेलो, हे सगळे फुटेज तुम्ही बघितलात आणि खूप मस्त होता. एवढा बोलतो ना इंडियाचा नॅशनल बर्ड आपल्याला एवढा जवळून गावात इझिली बघायला भेटतो, पण असं जवळपास मी तरी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो एकदम जवळून बघायला मोर. सो खूप मस्त होता. आणि तुम्हाला दाखवला हा व्लॉग पूर्ण प्रॉपर बनवला. ॲक्च्युली माझे व्लॉग्स मला माहिती आहे मी ताकद नाही याच्यावर जास्त, आणि आता मी हा व्लॉग तर मराठीत केला. सो आता गावीच होतो आणि सगळे भाऊ म्हणजे भाऊ वगैरे पण होते आणि मित्र होते, तर मराठीतच करूया बोललो. आणि तसं पण मराठी सगळ्यांना कॉमन आहे, समजायला लगेच समजून जातं. आणि हिंदी मराठी माझं तर जाम डेंजर आहे, म्हणजे हिंदी मराठी मी. तर माझ्या भावाचा पण मोबाईलची स्टोरेज फुल झाली, आता मी तिसऱ्याचा मोबाईल घेतोय. तर फ्रेंड्स माझा पहिला मोबाईलची स्टोरेज फुल झालेली, त्यानंतर माझ्या भावाचे घेतलेला मोबाईल, त्याची पण स्टोरेज फुल झालं. मी पूर्ण रेकॉर्ड करतोय, बघतो तर रेकॉर्डिंग होतच नव्हती. तर हा व्लॉग आता इथेच संपवतो. आम्ही मोर बघायसाठी भरपूर स्ट्रगल केला, खूप स्ट्रगल केला. काल 2 दिवस लागले फक्त मोर दाखवायसाठी तुम्हाला. कालचा आणि आजचा दिवस पूर्ण मोरासाठीच गेलाय. तर पण चांगला झाली व्हिडिओ. पाऊस येता वरसून खैसून. तर चला, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला कमेंट करा, कमेंट आणि हे मंदार शेअर करा. तुमचा शेअर तर करताला तुम्ही करा, शेअर करा जरा. आणि आमका लवकर लावले तकडे पाऊस भरलो तो बघा तकडे. चला आता घराक जाऊया, घरी जाऊया. मी मराठी मालवणी मिक्स करतोय कारण की आपल्या गावीचं. तर ठीक आहे, समजून घ्या हे, तुम्ही समजून घ्या. सगळ्यांना समजतं मराठी इझी लँग्वेज आहे. चला बाय बाय.